आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे श्री राजा हरिश्चंद्र यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. या आखाड्यामध्ये घोडेगाव वसतिगृहात शिक्षण घेणारा रोहित पारधी हा मानाच्या गदेचा मानकरी ठरलाय. या वर्षी आखाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या पहिलवानांच्या निमंत्रित कुस्त्या. परंतु या निमंत्रित कुस्त्यांमधून घोडेगावच्या लोकांची मन जिंकली ती घोडेगावच्याच रोहित पारधी या पहिलवानाने. जिंकलेल्या मानाच्या गदेची कुस्ती अगदी कमी वेळेत प्रतिस्पर्धी पहिलवानावर मात केल्याने प्रेक्षकांनी एकच जल्लोष केलाय. रोहित पारधी हा आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यातील पाटण घोऱ्यातील माळुंगे गावचा इयत्ता पहिलीपासून घोडेगावात वसतिगृहात शिक्षण घेतलेला अतिशय गरीब मुलगा. कौटुंबिक वारसा आधार नसलेल्या रोहितला वसतिगृहाचे अधीक्षक रमेश काळे यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले. रोहित कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय कुस्ती, क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डीचा चांगला खेळाडू आहे. बलदंड नैसर्गिक शरीरयष्टी असलेला रोहित स्वभावाने अतिशय नम्र आहे. या गुणी खेळाडूला आर्थिक पाठिंबा आणि योग्य दिशा मिळाली तर तो उद्याचा खूप मोठा खेळाडू होऊ शकतो. साही पहलवानाला लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या खुराक शिवाय रोहितला मिळणारे यश उल्लेखनीय. राजा हरिश्चंद्र महाराजांच्या यात्रेनिमित्त घोडेगाव या ठिकाणी आखाडा होता. त्या आखाड्यामध्ये मी एक मानाची गदा व काही पैसे हे जिंकलेले आहे. या गावाचा मला अभिमान आहे, माझ्या शिक्षकांचा अभिमान आहे. त्यांनी मला आत्ता इथपर्यंत आणलं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसल्याने शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मंडळी, घोडेगाव गावची ग्रामस्थ मंडळी यांनी मला खूप मोठा प्रतिसाद दिला. इथून मागेही भरपूर कुस्त्या केल्या गावाकडे. वरसुबाई असेल, सुकाळवेडे, फुलवडे असेल, आमच्या गाव आमचं स्वतःचं माझं स्वतःचं गाव असेल पाटण, त्या ठिकाणी मी भरपूर गदेवरती कुठल्याही वेगवेगळ्या साहित्यांवरती भरपूर कुस्त्या केल्या. मी इथून पुढेही असेच काम करत राहीन. घोडेगावची आमच्या जनता विद्यार्थी वसतिगृहाचे नाव, आमच्या गावाकडचे नाव, माझ्या गावाचे स्वतःचे नाव खूप मोठे करीन. आणि काही हॉस्टेलची बारीक लहान लहान मुलं असतील त्यांनाही मोठं करण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.